नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर पंचायत समिती व पुरंदर जिल्हा परिषदेचे गट आणि गण आरक्षण आज जाहीर करण्यात आलेले आहे जिल्हा परिषद गटांचे आरक्षण सोडत पुण्यात काढण्यात आली तर पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण सोडत पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सुबर्णपत यांनी पंचायत समिती छत्रपती संभाजी सभागृहात काढली माळशिरस पिसर्वे हा गट हा सर्वसाधारण ओपन झाला असून जिल्हा परिषदेसाठी पंचायत समितीसाठी पिसर्वे गण हा सर्वसाधारण महिला व माळशिरस गण हा सर्वसाधारण राखीव करण्यात आलेला आहे पुरंदर तालुक्याच्या दृष्टीने राजकीयदृष्ट्या हा गट अतिशय महत्त्वाचा गट आणि गण महत्त्वाचा समजला जातो आणि एक दिग्गज उमेदवार या रणांगणात उतरणारा आहेत नीरा वाढले व दिवे गराडे गट व गण हे महिलांसाठी शंभर टक्के राखीव झालेले आहेत दिवे पंचायत दिवे जिल्हा परिषद गट हा ओपन महिलेसाठी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे दिवे पंचायत समिती गण हा एस सी महिला अनुसूचित जाती स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे तर गराडे गण हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे म्हणजे या गट आणि गणामध्ये शंभर टक्के महिलांचं आरक्षण पडलेलं आहे तसेच निरा व माल्ले या मतदारसंघात देखील शंभर टक्के महिला आरक्षण पडलेलं आहे जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण महिलेचं आरक्षण पडलेलं आहे निरा गणासाठी ओबीसी महिला आरक्षण पडलेलं आहे तर वाल्हेगणामध्ये देखील ओबीसी महिला आरक्षण पडलेलं आहे परिंच मांडकी जिल्हा परिषद गटामध्ये मात्र जिल्हा परिषद गट हा पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे मांडकी गण हा ओबीसी पुरुषांसाठी राखीव ठेवलेला आहे तर गण हा सर्वसाधारण वर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कोळविरे बेलसर हा राजकीयदृष्ट्या अतिशय जागृत असलेला आणि अतिशय मोठी लढत होणारा हा मतदारसंघ जिल्हा परिषदेसाठी ओपन महिला झालेला आहे सर्वसाधारण महिलेसाठी हा राखीव ठेवण्यात आलेला आहे कोळविरे गण मात्र सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे बेलसरगन देखील सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे धन्यवाद